राज्यातील लोड शेडिंगच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेली आहे. नागपूरमध्ये भाजपकडून कंदील आंदोलन करण्यात येत आहे. वीज मिळत नसल्यामुळे कंदील जाळत राज्य सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनामध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी नागपूरमधली. नागपूरमध्ये लोड शेडिंगच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेलं आहे आणि या बरोबर जे आंदोलन होत आहे ते कंदील आंदोलन केलं जात आहे. हिंदी में एक कहावत है, दुबले पर दो आसान. एक तो हमारे ऊपर सिक्योरिटी डिपॉजिट की कीमत भी बढ़ा दी और दूसरी 25% बिजली के भाव भी बढ़ाने का काम इन्होंने किया है. इस प्रकार से जिस समय कोरोना के पार्श्वभूमि से आदमी अभी तक उभर के बाहर नहीं आया है, रोजमर्रा का जीवन जद्दोजहद के साथ गुजर रहा है, ऐसे समय में मदद करना तो दूर की बात है. मदद तो बहुत दूर की बात रही. या वही पालक मंत्री है या वही ऊर्जा मंत्री है जिसने दिवाली के